मङ्गलम् सर्वमङ्गलम् नक्षत्रमङ्गलम् अलङ्कारमङ्गलम् रतनलाल सी बाफना ज्वेलर्स भारतवर्ष का स्वर्ण तीर। महाराष्ट्र राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानिमित्ताने शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेसमोर महाविकास आघाडी सरकारने बहुमत चाचणी यशस्वीरित्या पार पडल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितरित्या जळगाव शहरात जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं। यावेळी एकमेकांना मिठाई भरवत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत या कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला। आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 169 वर्षे 00 असे बहुमत पारित झालेले आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता सत्तेचा जे अंक होता 145 तो महाविकास आघाडीने पार केलेला आहे। आता या राज्यामध्ये एक नवीन स्थिर सरकार 5 वर्षासाठी येणार आहे, परंतु आज माजी मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सभागृहात वागले हे लोकशाहीच्या दृष्टीने खूप घातक होतं। या राज्याचे दैवत आहे शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातही त्यांना आक्षेप उपस्थित केला, त्यामुळे आम्ही जळगाव शहर महाविकास आघाडीतर्फे माजी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा निषेध व्यक्त करतो आणि सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि जनतेला नवीन सरकारबद्दल शुभेच्छा देतो। 169 मतांनी बहुमत समित झाला, त्याचा आम्ही सर्वे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल, आज आम्ही इथं आनंद साजरा केलेला आहे। आणि जे एकंदरीत गेल्या 5 वर्षापासून जे दहशतवादीसारखं वातावरण होतं हे सरकार कायम विरोधात असायचं, शेतकऱ्यांचे कुठलेही प्रश्न यांनी घेतले नाही, पण आता असं वाटायला लागलं की इंग्रज गेले बा असं एक सर्व जनसामान्यांमध्ये आनंद आहे। ज्यावेळेस आम्ही लोकांमध्ये फिरतो त्यावेळेस सर्वच लोकांनी सुटकेचा श्वास टाकला आणि एक चांगलं सरकार जबाबदारीचं सरकार आलेलं आहे। आणि याच्यानंतर आम्ही एक जबाबदार जरी आमचं सरकार राज्यात आलं असलं तरी आम्ही सर्व 3 पक्षातले लोक एक जबाबदारीने कार्यकर्त्यांना मी हेच याच्यामध्ये विनंती करणार आहे की आपण वरचे लोक जबाबदारीने काम करतील तर आपणसुद्धा सर्वसामान्य लोकांचं तळागाळ्यातल्या लोकांचं काही प्रश्न असतील तिथं आपण सर्वांनी जाऊन सोडवायचे आहे। आपल्या डोक्यात कुठलंही राजकारणाची हवा न जाता आपल्या डोक्यात कुठलंही काही हे न करता आपल्या सर्वसामान्यांपर्यंत जाऊन राष्ट्र आपली आघाडी सरकार हे 5 वर्ष कसं चांगलं काम करत आहे आणि आम्ही त्यांचे जबाबदार कार्यकर्ते कसे काम करत आहे हे जनतेला आणि विरोधकांना आम्ही दाखवून देणार आहोत। महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस हा प्रमुख पक्ष आमचे 44 जागा निवडून आलेले आहेत, तरी असताना या महत्त्वाची भूमिका या आघाडीमध्ये स्वीकारली आणि हा हे सरकार 5 वर्ष नाही 30 वर्ष टिकेल, कुठल्याही प्रकारचे मतभेद असणार नाही, कुठल्याही प्रकारचे आज आमचे माजी मुख्यमंत्री म्हणत आहेत की बाबा हे टिकणार नाही, टिकेल। या प्रसंगी महानगर प्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेता सुनील महाजन, संघटक दिनेश जगताप यासह तमाम शिवसैनिक पदाधिकारी यांची उपस्थिती होती। जळगावहून धर्मेंद्र राजपूत, इंडिया आपटक न्यूज मराठी। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।